नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या सत्रांतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघू। बघा, आजचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती। तर बघा, एका व्यक्तीचे बारा वर्षानंतरचे वय, हे समीकरण स्वरूप सोडवायचं आपल्याला आहे। विद्यार्थ्यांनी मला हे साध्या सोप्या असं रामाला ट्रिक्सनं सोडवलं, पण आम्हाला हे समीकरण सूत्राचा वापर करून सोडवून दाखवा असं एक भावना व्यक्त केल्यामुळं लक्ष द्या। एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचं वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल असं म्हणते। हे समीकरण स्वरूप आपल्याला लिहायचं आता। एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय कसं लिहू आपण समीकरणात, लेकरांनो लक्ष द्या, तर यक्स अधिक 12, बरोबर आहे का? 12 वर्ष आपण त्याचं आजचं वय यक्स समजलं। आजचं वय काय समजलं त्यानं, त्याचं आपलं आजचं वय आपण त्याचं यक्स समजलं। लक्षात घ्या काय काय म्हणालो, आजचं वय आपण यक्स समजलं, लक्षात घ्या। आता प्रश्न काय म्हणते, पहिलं वाक्य वाचा, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय, आजचं जर वय त्याचं यक्स आहे तर 12 वर्षानंतरचं वय त्याचं समीकरण काय येणार, त्याचं त्या व्यक्तीचं 12 वर्षानंतरचं वय बरोबर यक्स अधिक 12। ओके, पुढे चला। एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल। आता त्या व्यक्तीचं व्यक्तित्वच त्या व्यक्तीचं 12 वर्षा पूर्वीचं वय समीकरण स्वरूप कसं लिहिता येईल आपल्याला, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल। दुप्पट होईल म्हणते 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या, त्याचं 12 वर्षानंतरचं वय हे समीकरण स्वरूप कसं लिहावं लागेल सर, तर दुप्पट होईल त्यासाठी 2 आणि 12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली, हे 12 वर्षानंतरचं वय एकस अधिक 12 आलं, तर 12 वर्षापूर्वीचं वय काय येणार आहे त्याचं, आजचं वय आपण त्याचं एकस समजलं, मग 12 वर्षापूर्वीचं वय समीकरण स्वरूप कसं लिहाव, तर एक्स वजा 12। समजायला लागलं तुम्हाला हे सर आम्हाला सूत्र स्वरूपात समजून सांगा अशी भावना विद्यार्थ्यांची, ठीक आहे। आता समीकरण 1 ओके आणि हे समीकरण 2 याचा आपण भाग देऊ, कसा सर, पहिलं समीकरण एक्स अधिक 12 इथं लिहा बराबर दुसरं समीकरण 2 कंसामध्ये एक्स वजा 12 आणि याचा भाग द्या। बघा आता एक्स अधिक 12 बराबर त्याचा आपल्याला आजचं वय काढायचं, लक्ष द्या। आता हा कंसाच्या बाहेर असलेले 2 आतील एक्स वजा 12 ह्या पदाला गुणिला आहे, गुणाकार करा, 2 गुणिला एक्स 2 एक्स वजा चिन्ह 2 गुणिला 12 24, ठीक आहे। आता काय करा, आता हे सारखे पद जवळ आणा, बरोबर आहे, एक्स जवळ 2 एक्स आणा किंवा 2 एक्स जवळ हे एक्स आणा, सारखंच कोणतं हे लक्षात घ्या। आपण काय करू, या एक्स जवळ हे 2 एक्स आणू, एक्स वजा इकडे येताना ते वजा होणार, इथं ते धन आहेत, ओके। आता पुढं हे वजा 24 इथं असेच ठेवले, हे अधिक 12 इकडे जाताना सर वजा 12 होतात हे तुम्हाला कळायला लागलं, बरोबर आहे। आता इथं एक्स वजा 2 एक्स म्हणजे इथं वजा एक्स राहिला, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येते परंतु उत्तराच्या समोर मोठ्या संख्येसमोर असलेलं चिन्ह द्यावं लागते, ओके, ठीक आहे सर। इथं दोन्ही संख्या वजा आहे सर, दोन्ही संख्या ज्यावेळेस वजा असतात त्यावेळेस करायचे असते बेरीज आणि चिन्ह द्यायचं असते उत्तरासमोर वजाचं। आता 24 आणि 12 किती होतात, 36 होतात, वजा 36 झाली। आता ही भागीलाची क्रिया आहे, ही भागीलाची क्रिया आहे, आपण कोणती क्रिया करत आहोत, भागाकाराची, म्हणून हे अंशात हे छेदात असलेले वजा वजा संपून जातात, म्हणजे उत्तर एक्स बराबर काय राहते, 36। आता बघा त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आम्हाला, एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती, तर त्या
व्यक्तीचे आजचे हे व्यवस्थित लिहून घ्या लेकरांनो, आजचे वय बराबर 36 वर्ष, बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न, मुलगा आई व वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत, तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 7 9 असे होईल असे म्हणते, बरोबर आहे. नजीकच्या किती वर्षानं, बघा नजीकच्या कितीतरी वर्षानं, नजीकच्या वर्षानंतर कितीतरी वर्षानंतर त्यांचं होणार गुणोत्तर काय आहे, त्यांचं होणार गुणोत्तर काय आहे मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्नात दिलं नजीकच्या काही वर्षांनी त्यांचं होणार गुणोत्तर आहे 3 7 9. ओके, लक्षात घ्या कसं करायचं. सर समीकरण स्वरूप आम्हाला समजून सांगा, काही हरकत नाही. आजची त्यांची वय काय आहेत, मुलगा आई, मुलगा ही आई आणि हे वडील, बरोबर आहे. आई वडील आणि मुलगा यांची आजची वय काय आहेत, आई आपलं मुलगा आई आणि वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष. ते इथं लिहून टाका 10 30 आणि हे 40, बरोबर आहे. आजची त्यांच्या वयाची बेरीज करून टाका, ही बेरीज 40 आणि 30 70 आणि 10 80 वर्ष येते, 80 वर्ष. प्रश्न वाचा, मुलगा आई व वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत, तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 7 9 असे होईल म्हणते. किती वर्षांनी माहीत नाही, समीकरण स्वरूप माहीत नाही म्हणून किती वर्षांनी माहीत नाही, एक्स लिहा. बरोबर त्यांच्या आजच्या वयाची आलेली बेरीज ही अंशात लिहा, आणि ही बेरीज तिघांची आहे. नजीकच्या काही वर्षांना त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3 7 9 होणार आहे, ही बेरीज तिघांची आहे. 3 7 9 काही वर्षानंतर किंवा नजीकच्या काही वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर जे 3 7 9 होईल, त्या नजीकच्या काही वर्षानंतरची त्यांची वय काय हे काढण्यासाठी इथं 3x लिहा. याला आपण दुसऱ्या स्वरूपात काय म्हणू की ही 80 बेरीज ह्या तिघांची असल्यामुळं इथं आपण 3 लिहिली तिघांची बेरीज म्हणून, आणि नजीकच्या काही वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 3 7 9 होणार, नजीकच्या काही वर्षानंतर त्यांचं वय काय असेल म्हणून इथं एक्स. ओके, आता खाली नजीकच्या काही वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3 7 9 होणार आहे, मग ते खाली भागीला लिहा 3 7 9, बरोबर इथपर्यंत कळालं. आता हे एक्स खाली घ्या, बराबर 80 3x, आणि खालची ही बेरीज करा 9 7 16 3 19, बरोबर इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता हे भागीले असलेले 19 इकडे एक्सला गुणिले जातात, म्हणजे 19x बराबर इकडं 80 3x, इथपर्यंत कळालं लेकरांनो. मग आता 19x बराबर 80 3x आलं, हे अधिक 3x इकडं आल्यानंतर काय होणार हे तुम्हाला आता कळायला लागलं. 19x वजा होणार, परस्पर विरुद्ध बाजूनं संख्या अधिक असेल तर वजा होते जातानी, वजा असेल तर अधिक होते, गुणिला असेल तर भागीला होते, भागीला असेल तर गुणिला होते. हा ही गणिताची जादू लक्षात घ्या. आता इकडे राहिले 80, ओके, याची वजाबाकी करून टाका, ही येते वजाबाकी 16x, 19x मधून 3x वजा झाले, 16x राहिले. सर 16x बराबर 80 राहिले, 16 हे एक्सला गुणिले तिकडं परस्पर विरुद्ध बाजूनं जातानी किंवा तिकडं फेकल्यानंतर काय होणार, ते भागीला जाणार, गेले भागीला, भाग द्या 16 16 16 5 80, आलेली ही 5 किंमत कशाची आहे, या एक्सची आहे, अर्थात कायची आहे, एक्सची. तर आपल्याला काय प्रश्न विचारला,
मुलगा आई व वडिलांचे आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी असा प्रश्न विचारला तर या किती वर्षांनी तर इथे उत्तर आलं 5 वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होणार आहे 3 7 9 होणार आहे कसं सर आता x ची किंमत 5 आली प्रत्येकाचं वय आपण इथे x लिहिलं ना मग आता वयाचं गुणोत्तर 3 7 9 होणार आहे 5 वर्षानंतर मग या 5 ने प्रत्येक अंकाला गुणा 5 3 मुलाचं वय 15 वर्ष होणार ही आई आहे हिचं वय 7 5 35 होणार आणि हे वडील आहेत याला सुद्धा ह्या x ची किंमत आलेल्या 5 ने गुणा नवापाची वडिलाचं वय 45 होणार आता हे गुणोत्तर 3 7 9 हे का पहा 5 वर्षानंतर आलेलं बघा 5 3 15 ओके सर 5 7 35 ओके सर आणि 5 9 45 हे 3 7 9 गुणोत्तर आलं ओके विद्यार्थी मित्रांनो गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माऊली म्हणतात दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो गोरगरिबांच्या जीवनातील अंधकार आणि अज्ञान संपवण्यासाठी बरोबर आहे त्यांना दानास मानास आणि ज्ञानास पात्र ठरवण्यासाठी एखाद्या वेळेस तुमच्या हिताचं हे चॅनल नसेल व्हिडिओ एखाद्या वेळेस हिताचा जरी नसला तरी हे गुगल आणि यूट्यूब असं हे विद्यार्थ्यांना सबस्क्राईब केल्याशिवाय ग्रो अप होत नसते आणि विद्यार्थ्यांच्या ते सामोरं जात नसते त्यांच्या दारात पोचत नसते ही ज्ञानाची गंगा बरोबर आहे त्यांच्या दारी पोहोचवण्यासाठी एखाद्या वेळेस हिताचं जरी नसलं तरी त्यांच्या उपयोगाचं म्हणून बरोबर आहे आपण एखाद्या वेळेस मदतीचा हात जरी नाही त्यांच्यासाठी समोर केला तरी त्यांना ज्ञानास पात्र करण्यासाठी त्यांच्या दारी हे ज्ञान पोहोचवण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबून आम्ही त्यांना साथ दिली पाहिजे माझं हे कळकळीचं म्हणणं तुम्ही म्हणसाल सर हे तुम्ही सबस्क्राईब वाढतील फार पैसा तुम्हाला मिळेल तर मी विद्यार्थी मित्रांनो त्या पैशातून त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस या थोडक्या ज्ञानानं मी जे काही माझ्या वैयक्तिक आत्ताच्या भौतिक साधनांवय जे काही त्यांची सेवा करत आहोत या साधनामुळे एखाद्या वेळेस ते मुंबईला पोहोचलेत यश त्यांनी प्राप्त केलं तर त्या एखाद्या वेळेस मला मिळालेल्या तुमच्या सहयोगानं माऊलीच्या आशीर्वादानं मिळवल्या पैशामुळं मी आणखी भौतिक साधनाचा उपयोग करून त्यांना दिल्लीला पोहोचवण्याचा प्रयत्न करीन त्यांना एखाद्या वेळेस वैकुंठ मिळालं तर मी त्यांना एखाद्या वेळेस मिळाला मला पैसा तर त्यांना ब्रह्मांड आणि ब्रह्मसुख देण्याचा प्रयत्न करीन मी मिळालेला पैसा त्यांच्यासाठी उधळून देईन अशी प्रतिज्ञा मला घ्यायला लावू नका गोरगरिबांच्या हितार्थ जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका ही माझी कळकळीची विनंती बघा पुढचा प्रश्न शार्दूल आणि स्वराज यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3-4 होते किती होते 3-4 होते जर शार्दूलचे आजचे वय 17 वर्ष असल्यास 3 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती इथं शार्दूल आणि इथं स्वराज लिहा स्वराज बघा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होतं मग ते 3-4 हे तो लिहा गुणोत्तर 3-4 हे त्यांचं 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 5 वर्षापूर्वीचं काय सर हे गुणोत्तर ओके इथपर्यंत समजलं आता प्रश्न काय म्हणते बघा शार्दूलचे आजचे वय 17 वर्ष आहे म्हणजे हे इथं 17 वर्ष शार्दूलचं आजचं वय 5 वर्षापूर्वी शार्दूल किती वर्षाचा होता मग 17 5 वजा करा 17 5 वजा केल्याच्यानंतर शार्दूलचं 5 वर्षापूर्वीचं वय येते 12 मग 5 वर्षापूर्वी हा स्वराज किती वर्षाचा होता माहीत नाही बरोबर आहे ही आपण त्यांची 5 वर्षापूर्वीची वय काढत आहो काय काढत आहो वय याचा तिरपा गुणाकार करा हा इकडे करतो मी लक्षात घ्या म्हणजे 12 4 सोबत 3 प्रश्न सोबत 12 × 4 3 × प्रश्न 3 × 3 = 12 बरोबर 4 × 4 बराबर आले 4 × 16 वर्ष हे 5 वर्षापूर्वी ह्या स्वराजचं वय वर्ष
म्हणजे 5 वर्षापूर्वी हा शार्दूल 12 वर्षाचा होता, स्वराज 16 वर्षाचा होता. प्रश्न काय म्हणते आपल्याला, 3 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती असं म्हणते. परंतु हे 5 वर्षापूर्वीचं झालं, त्यांची आजची वय काय हो सर, त्यांची लक्षात आलं तुमच्या, त्यांची आजची वय काय, त्यांची आजची वय काय सर, तर त्यांची आजची वय बघा, या 12 मध्ये 5 मिळवा, त्यांची आजची वय याच्यामध्ये 5 ऍड करा, त्यांची आजची वय 17 वर्षाचा शार्दूल झालेला आहे, तो गणितात दिलेलं आहे, आज शार्दूलचं वय 17 वर्षे. 16 मध्ये 5 मिळवा, 21 वर्षाचा हा स्वराज झालेला आहे. आपल्याला प्रश्न विचारला, 3 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती, किती वर्षानंतर हो, 3 वर्षानंतर, म्हणजे इथे लिहा मग आता 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर ची नंतरचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर, वयाचे गुणोत्तर. ओके, काय करायचं, याच्यामध्ये 3 ॲड करा, हे झाला 20 वर्षाचा 3 वर्षानंतर, याच्यामध्ये 3 ॲड करा, हो झाला स्वराज 3 वर्षानंतर 24 वर्षाचा. हे 3 वर्षानंतरचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर झालं, हे 3 वर्षानंतरचं त्यांचं काय झालेलं आहे, फक्त वय झालेलं आहे, काय झालेलं आहे, 3 वर्षानंतरचं त्यांचं हे फक्त वय झालं. गुणोत्तर किती, गुणोत्तर किती त्यांचं 3 वर्षानंतरचं, याला भाग द्या, 4 5 20 आणि 4 6 24, 3 वर्षानंतरचं त्यांचं गुणोत्तर असणार आहे 5 6, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.